चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जामणी रेंगाबोंडीजवळ 4 जानेवारीच्या रात्री ट्रॅव्हल्स पलटल्याची घटना घडली. या घटनेत ट्रॅव्हल्समधील प्रवासी जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी चिमूर येथील रुग्णालयात तातडीनं भरती करण्यात आलं. हा अपघात ट्रॅव्हल्स ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे घेऊन जात होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय. 5 जानेवारीला वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यामुळे या शिबिरासाठी पात्र ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, नागभीड आणि सिंदेवाही येथील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन ही ट्रॅव्हल्स गुरुवारच्या सायंकाळी त्या दिशेनं निघाली. या ट्रॅव्हल्समध्ये या भागातील 64 लाभार्थी बसले होते. दरम्यान चिमूर शहर ओलांडल्यावर जामणी रेंगाबोडीजवळ चालकाचं ट्रॅव्हल्सवरून नियंत्रण सुटलं आणि भरघाव वेगातील ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पलटली. या ट्रॅव्हल्समधील अर्ध्याहून अधिक ज्येष्ठ नागरिक गंभीर तर इतर किरकोळ जखमी झाले. याबाबतची माहिती होताच घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांसह पोलिसांनी तातडीनं बचाव कार्य करत जखमींना चिमूर येथील रुग्णालयात भरती केलं. या घटनेतील जखमींमध्ये पुंडलिक कोटरंगे, नामदेव निनावे, गजानन बोरकर, नामदेव चहारे, मारुती नागदेवते यांच्यासह अन्य ज्येष्ठांचा समावेश असून त्यातील पुंडलिक कोटरंगे यांना नागपूरला हलवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान शेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.